आता एक महत्त्वाची आणि तितकीच मोठी बातमी समोर येते. पुणे जिल्ह्यातील 5 जागा मनसे लढवणार आहे अशी माहिती सूत्रांनी साम टीव्हीला दिली आहे. पुण्यातील हडपसर, कोथरूड, कसबा, शिवाजीनगर आणि पर्वती या 5ही जागांवर आता मनसे उमेदवार देणार आहे. मग या महायुतीच्या जागावाटपाच्या घोषणेनंतर आता मनसे या संदर्भातली नावं जाहीर करण्याची शक्यता आहे. राज्यामध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीनं जागा जाहीर केल्यानंतर मनसे त्यांच्या जागा जाहीर करणार आहे अशी सुद्धा माहिती सूत्रांनी दिली आहे. अक्षय बडवे आपल्याला अधिकची माहिती देतील. अक्षय, पुणे जिल्ह्यातील 5 जागा मनसे लढवणार आहे, कोण उमेदवार असू शकतात, काय नेमकी पुण्यामध्ये चर्चा? विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर आता मनसेकडनं मोठी मोर्चे बांधणी सुरू झालेली आहे. हडपसर, कोथरूड, कसबा, शिवाजीनगर, पर्वती या जागांवर उमेदवारीचे चेहरे जे आहेत ते देखील मनसेकडनं त्याची चाचपणी झालेली आहे. येत्या रविवारी राज ठाकरे पुणे दौऱ्यावर असून या 5ही जागांवर अंतिम निर्णय होण्याची देखील शक्यता आहे. त्यामुळे आता नेमके मनसे काय भूमिका घेतो हे पाहणं तेवढंच महत्वाचं आहे. निश्चित. अक्षय, धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल.